तात्या असं म्हणतायत, आमच्या पुण्यक्षेत्राप्रमाणेच प्रत्यही आम्हास आमच्या राष्ट्रैक्याचे स्मरण करून देणारा आणि आमच्या पुण्यतीर्थांना आवाहन करणारा जो मंत्र प्रत्येकाला स्नानाच्या वेळी म्हणावा लागतो, त्या गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिन करू, या मंत्रातील ती गंगा, ती यमुना, ती गोदावरी, ती नर्मदा, ती कावेरी ही आमची मुक्त तीर्थे, या आमच्या राष्ट्रीय मुक्त सरिताही या भारतीय महाराज्यात विमुक्त आणि विशुद्ध होऊन सामावलेल्या आहेत. पण या मुक्त सरितात सिंधू का दिसत नाही? सिंधू कुठं आहे? हाय हाय, या पुण्य सरितातील पुण्यतम सरिताची सिंधू ती मात्र अद्याप या महाराज्यात सामावलेली नाही. सिंधू आम्हाला अजूनही अंतरलेली आहे. काय म्हणता, आता सिंधूस विसरा, तिचे नाव या मंत्रातून गाळून टाका आणि तो तुमचा स्नानाचा मंत्र अर्धाच म्हणत जा, नाहीतर अमके तमके सोमे गुमे रागावतील, आमचा द्वेष करू लागतील, म्हणून सिंधूचा संबंध सोडून द्या. छे छे, अहो सारं जग जरी आमचा द्वेष करू लागलं किंवा साऱ्या जगाचा जरी आम्हाला द्वेष करावा लागला तरी सिंधूचा संबंध आम्ही सोडणार नाही, तोडणार नाही. सिंधूच आम्ही विसरू? सिंधू वाचून शब्द, सिंधू वाचून हिंदू, अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून कुणी, अशक्य अशक्य. जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर सिंधूस विसरणं शक्य नाही. जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्शिनी ऋचांची पहिली सामगायनं गायली, जिच्या पुण्यस्थलीलांनी आपल्या संध्या वंदनातील अर्घ दिला आणि तिला अत्याधरानं वेदातील देवतांमध्ये स्थान देऊन तिच्यावर सुंदरातील सुंदर सूक्त रचली, त्या तुला अंबितमे नदीतमे देवीतमे सिंधू आम्ही कधी विसरणार नाही. तुझ्या परिसरामध्ये प्राचीनतम राजर्षिनी आणि ब्रह्मर्षिनी केलेल्या यज्ञांच्या प्रदीप्त हुताशनात जेव्हा हवी समर्पिले, तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधांनी लाला इथून इंद्र वरुण मृतादिक देव त्यांचे हवीरभाग स्वीकारण्यास तुझ्या तिरी येत आणि सोमरसा समवेतच तुझे सुमधुर सलील पिऊन प्रसन्न होऊन प्रसन्न होत त्या तुला हे सुरसरिते सिंधू आम्ही केव्हाही विसरणार नाही. त्यातही आमच्या महाराष्ट्रास तर पूर्वीपासूनच तू यावीट गोडी लागलेली आहे. पूर्वी एकदा जेव्हा तू आम्हास अशी अंतरलीस तेव्हाही पारतंत्र्याच्या बंदिवासातून तुला मुक्त करण्यासाठी या महाराष्ट्राचे चतुरंग सैन्य उत्तर दिशेला चढून गेलं, कारण दक्षिण दिग्विजय साधला पण उत्तर दिग्विजय उरला असं हळहळतच आमचा शिवाजीराजा मरण पावला होता. त्याची ती अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी बाजीरावानं नर्मदा ओलांडून चंबळ गाठली, पण नुसतं चंबळचंच पाणी पिऊन आमच्या घोड्यांची तहान भागली नाही म्हणून त्या मोगल बादशाची दाढीच जळतो असे गर्दत बाजीराव दिल्लीवर चालून गेला. आमचे घोडे यमुनेचं पाणी प्याले, गंगेचं पाणी प्याले, पण त्यांची विजय तृष्णा भागेना म्हणून ते पुढे घुसले. ज्यांनी शतद्रू ओलांडली, चितरना ओलांडली आणि म्लेच्छांना पादांक्रांत करीत त्यांनी जेव्हा अटकेवर भगवा जरीपटका उभारला आणि तुझे तीर गाठून तुझे ते पवित्र सलील आखंड प्राशिले, तेव्हाच काय ती त्यांची विजय तृष्णा भागली. त्या तुला इतर कोणीही जरी एक वेळ विसरलं तरी हे स्रोतस्विनी सिंधू हा आमचा एकटा महाराष्ट्र उठून तुला पुन्हा विमुक्त केल्यावाचून राहणार नाही. ते तात्यांचे शब्द आहेत.